उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आज त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या दंगलीचा त्यांनी उल्लेख केला. माझी अपेक्षा होती की जो मूळ बाळासाहेबांचा सैनिक म्हणून स्वतःला समजतो, जो हिंदुत्व आज पण आम्ही सोडलं नाहीये, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाणं म्हणजे हिंदुत्व सोडणं नाही, हे जे थंडकावून उद्धवजी सगळीकडे बोलतात, त्या उद्धवजीने त्यांच्या मुखपत्रांनी त्यांच्या कामगारांनी महाराष्ट्रामध्ये दोन जागी झालेल्या दंगलींच्या बद्दल भाष्य करायला हवं होतं. एका विशिष्ट समुदायाकडून जे बहुसंख्य समाजाला जे टार्गेट केलं जात आहे त्याबद्दल चिंता व्यक्त करायला हवी होती, पण तसं न करता गृहमंत्र्यांवरच त्यांनी टीका केली की राज्याला गृहमंत्री आहेत का. ओ, राज्याला अगर गृहमंत्री नसते ना किंवा आमचे गृहमंत्री किती कर्तबदार आहेत, तर तुम्ही जाऊन ना दाखवल्यामध्ये परिस्थिती बघा, शांतता परत प्रस्थापित झालेली आहे. काल शांतता समितीमध्ये तुमच्याही लोकांची लोक त्या बैठकीमध्ये होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये जी दंगल घडल्यानंतर ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर कोणाची हिंमत झाली नाही तिथे वाकड्या नजरेनी काही करण्याची. पण मला प्रश्न परत एकदा संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे. मी जी काय माहिती काही पत्रकार परिषदेच्या मध्ये दिलेली मी आजही त्या माहितीवर ठाम आहे की 13 ऑगस्ट 2004 जी मातोश्रीमध्ये बैठक झाली तिथे मध्ये त्या बैठकीमध्ये एक ज्येष्ठ खासदार जे आज पण खासदार आहेत शिवसेनेचे, ज्येष्ठ नेते आहेत, शिंदे साहेबांबरोबर आहेत, ते त्या बैठकीमध्ये होते. एक लोकाधार समितीचे एक माजी सरचिटणीस तिथे होते. ती बैठक उद्धवजींनी बोलवलेली. मी आज पण बोलतो की महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्लॅन हा उद्धवजींचा आहे का, त्याबद्दल पोलिसांनी तपास करायला हवा. कारण का त्या 2004 बैठकीमध्ये उद्धवजींनी स्पष्ट सांगितलेलं की राज्यामध्ये परत एकदा त्याची सत्ता आणायची असेल, परत एकदा त्यांना मुख्यमंत्री बनायचं असेल, तर महाराष्ट्रामध्ये दंगल भडकल्याच पाहिजे. मुसलमानांना समाजावर मुसलमान समाजावर हल्ले करा, हिंदू मुस्लिम दंगली घडवा, हे आदेश जे उद्धवजींनी त्या बैठकीमध्ये दिलेले, आणि त्या माहितीअनुसार अगर आज महाराष्ट्रामध्ये सतत अगर दंगली होत असतील तर उद्धव ठाकरेजींचा नार्को टेस्ट करायला हवं. त्यांची मागणी मी करतो की ह्यांच्या माध्यमातून ह्या दंगली भडकवल्या तर जात नाही ना, याबद्दल पोलिसांनी त्यांची नार्को टेस्ट करावी. माझ्याकडे असलेली माहिती ते 13 ऑगस्ट 2004 झालेली बैठक त्या संबंधित पोलिसांना अगर हवं असेल तर माझी चौकशी करा, त्या संबंधित खासदाराची चौकशी करा, त्या संबंधित माजी शिवसैनिकाची चौकशी करा, जे त्या तिघही द्या बैठकीमध्ये उपस्थित होते. आम्हाला बोलवा स्टेटमेंटसाठी, आमच्या स्टेटमेंटच्या आधारे
मग उद्धवजींची चौकशी करा, ते नेमकं दंगल भडकवण्यामध्ये परत एकदा असा काही प्लॅन आहे का? कारण का 2024 निवडणुका लागलेल्या आहेत, म्हणून ह्याबद्दल योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी मी परत एकदा आज करतोय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.